रोटरी क्लब ऑफ पनवेल तर्फे रोटरी पनवेल महोत्सव दोन हजार बावीसचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्याचप्रमाणे यंदाचे वर्ष हे रोटरी पनवेल महोत्सवचे रौप्य महोत्सवी वर्ष होते त्यामुळे हे महोत्सव यशस्वी करण्याची दुहेरी काटेरी जबाबदारी रोटेरियन व प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र मोरे यांच्यावर टाकण्यात आली होती आणि राजेंद्र मोरे यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली न भूतो न भविष्यतो व रौप्य महोत्सवी वर्षाला साजेसा असा महोत्सव यंदाचा ठरला तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस ते एक जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान रोटरी क्लब ऑफ पनवेल तर्फे रोटरी पनवेल महोत्सव दोन हजार बावीस चे आयोजन करण्यात आले होते दहा दिवसीय चाललेल्या या फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागातील वस्तूंचे स्टॉल होते तसेच लहान मुलांसाठी अमुसमेंट पार्क होते स्थानिक तसेच गरजू महिलांना उद्योग संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने वेगवेगळ्या नामांकित कंपनींच्या स्टॉलच्या बरोबरीने दहा दहा दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे स्थानिक कलाकारांना फेस्टिवल भरवतोय त्यामागील उद्देश हा विविध सामाजिक उपक्रम असतो म्हणूनच फेस्टिवलचं ब्रीद वाक्य देखील हॅव फन फॉर चॅरिटी असं आहे यंदाचे रोटरी फेस्टिवल उत्तमरित्या पार पाडण्यासाठी साठी प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र मोरे यांच्यासह रोटरी संतोष आंबवणे रोटरी किरण परमार रोटरी नितीन मुनोद रोटरी राजा गुप्ते रोटरी श्याम जहागीरदार रोटरी शिरीष पिंपळकर रोटरी योगेश जोशी यांनी विशेष मेहनत घेतली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून